दरम्यान ज्याच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून सध्या वाद सुरू आहे तो याकूब मेमन नेमका कोण होता त्यावर एक नजर टाकूयात. याकूब मेमनचं पूर्ण नाव होतं याकूब अब्दुल रजाक मेमन. 1993 मुंबई बॉम्बस्फोटामधल्या अनेक गुन्हेगारांपैकी याकूब मेमन एक होता. मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य गुन्हेगार टायगर मेमन याचा याकूब मेमन हा भाऊ होता. मेमन कुटुंबाला अटक झाली आणि टायगर मेमन फरार झाला. दोन भाऊ औरंगाबादच्या तुरुंगामध्ये होते तर टायगर मेमनची पत्नी ही पुणे तुरुंगामध्ये कैद होती. मुंबईमधल्या बॉम्बस्फोटामध्ये एकूण 257 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. याकूब पेशानं चार्टर्ड अकाउंटंट होता आणि त्यानंच बॉम्बस्फोटाच्या वेळी पैसे आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 1994 साली नेपाळच्या काठमांडू विमानतळावर याकूब मेमनला अटक झाली. बॉम्बस्फोटासाठी ज्या 12 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यापैकी एक नाव होतं याकूब मेमन. राष्ट्रपतींनी 2013 साली याकूब मेमनची दया याचिका फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या मध्यरात्रीच्या सुनावणीमध्ये याकूब मेमनच्या फाशीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि 30 जुलै 2015 पहाटे नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगामध्ये याकूब मेमनला फाशी दिली गेली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.